पुस्तकाचा प्रकाशन सोहळा करणार आहोत. अर्थात पुस्तक आहे यशवंतरावांचे विजन, शरदरावांचे मिशन. पुस्तकाचे लेखक आहेत डॉक्टर गौतम बेंगाळे. मला खरं तर पुस्तक प्रकाशनानंतर सगळ्यांनाच दोन प्रश्नांची मुलाखत घ्यायला आवडेल. निवेदिका आणि मुलाखत कार्यालयात आहे, कारण या विषयाला मला वाटतं हात घालणारं पहिलं महाराष्ट्रातलं हे व्यक्तिमत्व असेल. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आहेच, पण त्याच भारतीय संविधानानं आम्हाला स्वातंत्र्याच्या सोबत टीका करण्याचं स्वातंत्र्य, विधायक टीका स्वातंत्र्य दिलंय. आणि त्याच अधिकाराबर हुकूम मी आज पोंक्षेंच्या एका विधानाचा काय थोडक्यात समाचार घेऊ इच्छिते आहे. पोंक्षेंचं विधान आत्ता आम्हाला खटकतंय ते आहे, त्यांनी 5 दिवसापूर्वीच असं म्हटलं, कुणाहीपेक्षा म्हणजे किंवा बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यापेक्षा सुंदर सावरकर यांनी अस्पृश्यता निवारणाचं कार्य हे सर्वाधिक केलेलं आहे. आता फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या नखाची सुद्धा सर सावरकरांच्या अत्यंत दोन वेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह आहेत, पण तरीही त्यांना करून सावरकरांची उंची वाढवण्याचं म्हणजे त्यांचा बुटाला एवढा मोठा ठोकळा लावण्याचं काम या निमित्तानं केलं जात असतंय आपण लक्षात घेतलं असेल तर. आम्हा अस्पृश्यांना, माझी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश का नाही, म्हणजे इतरांसारखे आम्ही माणसं आहोत. माणुसकीसाठीची लढाई, जाती अंतासाठीची लढाई बाबासाहेब आंबेडकर आपल्याला करताना दिसत आहेत. 19व्या शतकात महात्मा फुल्यांनी आम्ही बिचारे आम्हाला सवलती द्या या पद्धतीची विधानं केली नाही. आम्ही स्त्री शूद्राती शूद्र, आम्हावर आमचं शोषण हे भटशाही भिक्षुकशाही कशी करते हे 19व्या शतकात महात्मा फुले सांगतात. आणि सम्यक समतेवर आधारित समाज निर्माण झाला पाहिजे, बळी राष्ट्र निर्माण झाला पाहिजे हे स्वप्न महात्मा फुले आपल्याला देताना दिसतात. यशवंतरावांचे विजन आणि शरदरावांचे मिशन हे 95 पानाचं पुस्तक सरांनी लिहिलेलं आहे. माझ्या मते हा विषय घेऊन जर लिहायचं झालं तर केवळ 95 पानामध्ये हा बसणारा विषय नाही आहे, त्याच्यासाठी एक स्वतंत्र ग्रंथ लिहावा लागेल. एवढं मोठं चव्हाण साहेबांचं विजन आणि पवार साहेबांचं मिशन आहे, परंतु सरांनी केलेला प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. मी त्यांचे या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना मनापासूनचे धन्यवाद देतो. आत्तापर्यंत या विषयाला सर कुणी हात घातला नाही, परंतु आपण मला आठवतं की मी ज्यावेळेला नुकतंच महाविद्यालयातून आम्ही बाहेर पडलो त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे 12वी लोकसभा असेल, 1997-98 काहीतरी चालू होत, आणि त्यावेळेला स्वतः पवार साहेबांच्या विरोधात हे आदरणीय डॉक्टर गौतम बेंगाळे सर यांनी उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यावेळेला ते निवडणूक लढले होते. त्या आम्हा विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या फार तो कौतुकाचा विषय झालेला होता, परंतु सरांनी प्रत्येक ठिकाणी अतिशय जिद्दीनं चिकाटीनं प्रयत्न करत राहिले. यश अपयशाचा भाग वेगळा आहे, परंतु महाविद्यालयामध्ये असताना मला ते शिकवायला कधीही नव्हते, परंतु NCC मध्ये असताना त्या ठिकाणी आमचे ते मुख्य प्रशिक्षक होते, तर त्यांनी आम्हाला पुस्तकी ज्ञान दिलं नाही परंतु फिजिकली कशा पद्धतीने माणसांनी असले पाहिजे आणि त्यांनी जे मार्गदर्शन केले त्याच्यामुळं आम्ही आमची शरीर संपदा आतापर्यंत निरोगी राखू शकलो. मला माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला खरं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरती त्या ठिकाणी सुरुवातीला संचालकाने लगेच व्हाईस चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. सरांनी माझ्या प्रेमापोटी मला या ठिकाणी बोलवलं आणि अतिशय छान लिहिलेल्या पुस्तकाचं प्रकाशन करत आता डबल माझे असे झाले मला वाटते, कारण मलाही यायला उशीर झाला त्याच्यामुळे. तुम्ही कार्यक्रम सरांना मी सांगितलं होतं तुम्ही उरकून घ्या, परंतु तुम्ही लवकर आलो आणि त्या निमित्तानं आपल्या या प्रकाशकाचं प्रकाशनाचं सरांचं मी अतिशय मनापासून आभार मानतो. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ही पुस्तक प्रकाशनाची माझ्या आयुष्यातली पहिलीच संधी आहे, ती संधी दिल्याबद्दल आदरणीय डॉक्टर गुरुवर्य गौतम बेंगाळे सरांचं आणि संयोजकांचं मी मनापासून आभार मानून मी माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. गर है हिम्मत तो मंजिल को हिला के देख, गर है हिम्मत तो मंजिल को हिला के देख, वरना मेरे साथ बैठ के दो बातें सुन ले और मंजिल को हिलते देख. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं धीरा पानवडी या संस्थेने नियोजित केलेला हा कार्यक्रम
मी स्वतः घेरा पानवडीला जाऊन आलेली आहे. साधारण 10 वर्षापूर्वी चारही बाजूला डोंगर आहे मैत्रिणींनो, आणि मध्ये ते गाव वसलेलं आहे. एक शाळा चालवणं स्वतःजवळ पैसा नसताना, एक प्राध्यापक स्वतःच्या पगारातला पैसा टाकून शाळा चालवतो, हे खूप खूप मनाला भावण्यासारखं आहे. 5 आकडी पगार आहे सर प्राध्यापकांना, तर पहिला आकडा कोणता आहे ते आता सांगत नाही. पण इतका पगार असताना सुद्धा देण्याची दानत नाही. आपल्या स्वतःच्या नातेवाईकांना सुद्धा सांभाळण्याची प्राध्यापिकांची आणि प्राध्यापकांची दानत नाही. हम दो हमारे दो, आपले स्वतःची मुलं बायको, त्यांचा संसार, त्यांच्या मुलांना महागडे मोबाईल देणं, कंप्युटर देणे, लांब लांबच्या सहली आयोजित करणं, महागडे कपडे देणं, याच्यावरती तो सगळा 5 आकडी पगार संपतो. पण जो कोणी भुकेला आहे, ज्याला शिक्षण मिळत नाहीये, त्याला आज 2022 सालामध्ये जो कोणी प्राध्यापक विचार करतो, मला वाटतं त्यांच्या विचारांना सांगतो. पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्यासाठी पहिली मीटिंग बेंगाळी शाळांनी लावलेली. त्या चळवळीमध्ये, त्या मीटिंगमध्ये, त्या प्रत्येक मीटिंगला आम्ही सगळेजण ग्रुपमध्ये हजर होतो, आणि ज्या दिवशी सावित्रीबाई फुलेंचं नाव दिलं विद्यापीठाला, त्या दिवशी सगळ्यांना आनंद वाटला की आपण जे मेहनत केली शक्य होतं, परिवर्तन करायचं म्हटलं की शक्य होतं. अजून एक तुम्हाला सर विनंती करेन मी, एक परिपत्रक तुम्ही काढा आणि SPPU हा शॉर्टफॉर्म कुणीही वापरू नये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पूर्ण रूप वापरावं, असं एक परिपत्रक तुम्ही पुणे विद्यापीठाला द्या. कारण जेव्हा जेव्हा काही संदर्भ निघतात, काही नोटिसा निघतात, तिथे SPPU हा प्रचलित शब्द, विद्यार्थी सुद्धा SPPU म्हणतात. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे संपूर्ण नाव उच्चारलंच पाहिजे असं बंधनकारकपणे आपण सांगू. आपण सगळेजण ही टीम बनवूयात, टीमवर्क करूयात, इतिहास बदलून टाकूयात. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला हा टर्निंग पॉईंट ठरू द्यात अशी अपेक्षा व्यक्त करते. पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. पुरस्कार कमिटीने नेमली, पुरस्कार कमिटीने 75 सन्मान काढले, ज्यांचे सावित्रीची लेख म्हणून पुरस्कार त्यांना आज दिला जातो. मी आमंत्रित करते.